पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबांची जिल्ह्यानुसार संख्या पुढील प्रमाणे आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर या योजनेचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळाला आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अहमदनगर जिल्ह्यात 388,517 शेतकरी पात्र. सातारा जिल्ह्यात 315,594. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 292,460. नाशिकमध्ये 268,650. नांदेडमध्ये 263,870. पुणे जिल्ह्यामध्ये 243,550. जळगावमध्ये 230,840. सांगलीमध्ये 228,666. सोलापूरमध्ये 227,570. औरंगाबादमध्ये 220,850. बीडमध्ये 205,800. बुलढाण्यामध्ये 193,500. लातूरमध्ये 184,700. अमरावतीमध्ये 182,450. उस्मानाबादमध्ये 182,450. परभणीमध्ये 164,500. जालन्यामध्ये 156,300. यवतमाळमध्ये 145,950. चंद्रपूरमध्ये 118,660. हिंगोलीमध्ये 118,350. चंद्रपूरमध्ये 160,000. अकोल्यामध्ये 115,770. गोंदियामध्ये 114,360. धुळे जिल्ह्यामध्ये 110,640. भंडारामध्ये 108,650. वाशिममध्ये 107,090. रायगडमध्ये 104,630. नागपूरमध्ये 103,850. वर्धा जिल्ह्यामध्ये 71,190. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 68,120. अशी शेतकरी कुटुंबाची नावे केंद्राच्या NIC पोर्टलवर 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदवण्यात आली आहेत. यात आणखी वाढ होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत भेटूत नवीन अपडेटसोबत. नमस्कार.